एक ब्रेकिंग न्यूज देते हैं, सोशल मीडिया पर इंदुरीकर महाराजांची बदनामी यूट्यूब चैनल्स वाल्यांना भोवली आहे। इंदुरीकरांची बदनामी केल्याच्या आरोपावरून 6 यूट्यूब चैनल्स वर तक्रार दाखल करण्यात आली आहे। यूट्यूब चैनल्स वर कीर्तनाची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आलाय। इंदुरीकरांच्या वकिलांनी हा आरोप केलेला आहे, तेव्हा इंदुरीकरांच्या वकिलांनी हा थेट आरोप केलेला आहे यूट्यूब चैनल्स वरती। अनेक यूट्यूब चैनल्स वरती इंदुरीकर महाराजांचे कीर्तन अपलोड केलेले असतात, त्यावर बदनामी केल्याचा ठपका आता ठेवण्यात आलेला आहे आणि 6 यूट्यूब चैनल्स वरती कारवाई करण्यात येणार। त्यांना भोवलेला आहे इंदुरीकर महाराजांची बदनामी करणं, तक्रार दाखल करण्यात आलेली आहे 6 यूट्यूब चैनल्स वर या संदर्भात। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत आहे। चंद्रशेखर, इंदुरीकरांची बदनामी आता भोवलेली आहे यूट्यूब चैनल्सला। निलेश सर बरोबर आहे। पुण्यामध्ये काही वेळापूर्वी जो सायबर पोलीस स्टेशन आहे, या पोलीस स्टेशन मध्ये इंदुरीकर महाराजांचे जे वकील आहेत त्या वकिलांनी या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे। या तक्रारदाय जो आहे या वारकरी संप्रदायाची कुठेतरी मोठ्या पद्धतीनं बदनामी जी आहे युट्यूब चॅनल वाले करत आहेत आणि या युट्यूब चॅनल वाल्यावरती ताबडतोब कारवाई करून त्याच्यावरती बंदी घालावी अशी या त्यांच्या वकिलाची मागणी आहे। निलेश सर बरोबर आहे, हे नेमके कुठले यूट्यूब चॅनल्स याची काही माहिती मिळू शकलेली आहे आणि नेमकं तक्रारीत काय वकिलांचं काय म्हणणं आहे? राज्यभरामध्ये निलेश सर अनेक यूट्यूब चॅनल्स सध्या धुमाकूळ घालत आहेत आणि बनावट बातम्या देऊन आणि काहीतरी अशा चांगल्या यूट्यूब चॅनल अपवाद वळखता काही यूट्यूब चॅनल जे आहेत ते असे बदनामीकारक किंवा व्यंग नेत्यांची आणि अनेक कीर्तनकारांची बदनामी करत असतात। मधल्या काळात आघाडी बिघाडी नावाचं एक फेसबुक पेज होतं, त्या माध्यमातूनही राज्यभरातील विविध राजकीय नेत्यांची बदनामी केली जात होती। तशाच पद्धतीचं हे युट्यूब चॅनल आहेत, हा जे युट्यूब चॅनल आहे ते राज्यामध्ये अनेक ठिकाणाहून अपलोड केले जातात आणि त्या प्रसारित केले जातात। त्यामध्ये प्रामुख्याने जे युट्यूब चॅनल आहे ते महाराष्ट्र नावाचं एक युट्यूब चॅनल आहे, त्या युट्यूब चॅनलवरती कारवाई करा, त्याच्यासहित इतर जे पाच आहेत त्या युट्यूब चॅनलवरती कारवाई करावी अशी धन्यवाद चंद्रशेखर दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा यूट्यूब चॅनल्सवर बदनामी केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे, बदनामी केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आलेली आहे 6 यूट्यूब चॅनल्सवर।